व्हाट इज़ अप यू ब्यूटीफुल एंड लवली पीपल, दिस इज अजय रोकड़े एंड वेलकम बैक टू माई यूट्यूब चैनल अजय रोकड़े व्लॉग्स। सो अभी टाइम हो रहा है सुबह के 2:53 बज रहे हैं और हम लोग राइड के लिए निकलने वाले हैं थोड़ी देर में। 3 बजे का मीटिंग पॉइंट पे, मतलब 3 बजे हमें मीटिंग पॉइंट पे मिलना था, लेकिन फिलहाल अभी हम घर पे ही है। तो आज का जो डेट है 19 फरवरी, 19 फरवरी मतलब आज शिव जयंती है। लास्ट टाइम भी हम शिव जयंती पे शिवनेरी गए थे, इस बार हम लोग शिव जयंती पे रायगढ़ जा रहे हैं। मतलब आज का दिन स्पेशल है, और लास्ट टाइम जैसे मराठी में व्लॉग हुआ था, ये व्लॉग भी मराठी में ही होने वाला है। तर कशा आहात मित्रांनो, मजेत ना? तर निघूयात लवकरच, तयारी तर बऱ्यापैकी झालेली आहे। पहिले पटापट आवरूयात आणि पहिले इथून निघूयात। तर थंडी खूप आहे, ते सुद्धा काळजी घेतलेली आहे। सो लेट्स गो। अभी 2.3 किलोमीटर्स चले हम, और ये हमारा मीटिंग पॉइंट है, और हमारे बंदे अभी तक नहीं आए। मतलब जो बंदा वीडियो निकाल रहा है वो पहले पहुंच गया और ये अभी तक नहीं आ रहे। मिला तो वो आने के बाद मिला तो सबसे आपको, तब तक के लिए रुकिए ज़रा, मैं भी वेटिंग कर लेता हूँ, थोड़ी सेटिंग कर लेता हूँ। अपन पूरे गियर अप हो चुके हैं ठंडी के लिए, एकदम मस्त, एकदम टक्का टक। ये हेलमेट है भाई, चमक रहा है अपना हेलमेट। पैसा दिया है भाई हेलमेट का, हेलमेट चमक नहीं चाहिए। अरे मैं हिंदी में देख के बोलते, अरे मराठी बोलोगे मैं हिंदी में देखा बोलते यार, विसरून जाते कधी कधी आता काय बोलणार। ठीक है, आणि हे आपली लोक आलेली आहेत, किती ते 1 2 3 4 5 6 वाजलेले 3:30। आम्ही आता निघत आहोत, यांची बडबड चालू असणार आहेत बॅकग्राऊंड मध्ये, आवाज इग्नोर करा प्लीज। तर आता निघू पटकन। तर मित्रांनो, मी आता रायगड किल्ल्याच्या जवळपास आहे। ॲक्च्युली आमची एक गाडी मागे राहिली होती, त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, ओव्हरहीट झाली होती का काय झाली होती आय डोंट नो, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता। थोडा वेळ थांबले ते, नंतर आले। तर आम्ही इथं 15 मिनटं थांबलो होतो, थोडीशी मजा घेत सिनरीची। आणि इथून एवढ्या गाड्या चालल्यात ना, काय सांगू तुम्हाला। आणि सकाळचे वाजत आहेत, आणि सकाळचे ॲक्च्युली 7:10 होत आहेत, 7:10 होत आहेत। आणि 7:10 टायमाला आम्ही रायगडच्या पायथ्याशी आहोत, एक 15 ते 20 मिनटामध्ये आम्ही रायगडच्या पायथ्याशी असू, आणि त्याच्यानंतर आपली चढाई चालू होईल। ॲक्च्युली सगळे थांबतायत, मोकळे होत आहेत, कारण की आम्ही एक दोनच ब्रेक घेतले, एकदम शॉर्ट ब्रेक घेतले नेचर्स कॉल ओनली। आणि एका ठिकाणी थांबून चहा पिला, आता बघूत कुठेतरी पायथ्याशी थांबून कुठेतरी काहीतरी नाश्ता वगैरे करून मग वरती जाऊयात। मोटो लॉगिंग नाही करू शकत आहे, शॉर्ट्स नाही घेऊ शकत आहेत, कारण की आमच्याकडे जो गोप्रो होता तो खराब झालेला आहे, या लाईव्हच्या अपडाऊन्स काय बोलू नाही शकत। तर सध्या सगळं मोबाईलवरती चालू आहे, ॲक्च्युली एक जुगाड केला होता मी, बट त्याचा काय फायदा नाही झाला, कारण की डिलिव्हरी टाईमवर झाली नाही फ्लिपकार्टची, नाही तर तुम्हाला चांगले चांगले शॉर्ट्स बघायला भेटले असते। बघू नेक्स्ट व्लॉगमध्ये गॅरंटेड मोटो लॉगिंग असेल, आणि मोटो लॉगिंगसोबत काहीतरी स्पेशल असेल। तर पहिले जाऊयात पायथ्याशी, चला। तर मित्रांनो, आता 10:30 वाजलेले आहेत, आम्ही काहीतरी 9:30 वाजता पोचलो होतो वरती। पहिले येऊन समाधीवर गेलो, समाधीवर थोडंसं शूट केलं। ॲक्च्युली तिथे बोलायची इच्छा होत होती, पण कसं आहे तो जो माहोल होता तो खूप शांत होता, त्याच्यामुळे तिथे बोललो नाही। आता थोडंसं इकडे बाहेर आलो आणि थोडंसं झोपलेलो होतो, थोडासा रेस्ट केला। रेस्ट केल्यानंतर खूप बरं वाटलेलं आहे। जे महाराजांचे मंत्री होते त्यांची निवासस्थाने होती, तो वाडे होते। तर आपण आता जिथून चालत आहोत ना, ती बाजारपेठ आहे, आणि असं मानलं जातं की ही सर्वात मोठी बाजारपेठ होती त्या काळची। तुम्ही बघू शकता किती व्हास्ट आहे, आणि जर तुम्ही गुगलवरून जर फोटो काढून चेक केलात वरून, तर ही किती मोठी आहे आणि किती मोठ्या एरियामध्ये पसरलेली आहे।
कदम महाराज गणपति गजाश्वपति भूपति प्रजापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार देश्वर राजनीति धुरंधर प्रौढ़ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्री 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 राजा शिव छत्रपति महाराजांचा विजय सो राजा शिव छत्रपति महाराजांचा विजय सो राजा शिव छत्रपति महाराजांचा विजय सो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव। आता ॲक्च्युली आम्ही खाली उतरत आहोत कारण की आमची थोडी चुकामुक झालेली आहे. आम्ही गेलो राजमहाल एक्सप्लोअर करायला आणि आमच्यासोबत जी 6 जण होती ती ॲक्च्युली खाली उतरून गेली, पण आम्ही पूर्ण राजमहाल एक्सप्लोअर केला आणि परत आता खाली चालू आहेत. त्यातले आम्हाला 2 जण भेटलेली आहेत, म्हणजे आम्ही आता 4 जण आहेत आणि 4 जण आमच्यापासून अजून पण वेगळे आहेत. नेटवर्क नाही आहे इथे, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट करू नाही शकणार. तर आम्ही आता खाली उतरलेलो आहोत, बसून आपल्याला 5 ते 10 मिनटं झाली राईट, 5 ते 10 मिनटं झालेली आहेत. थोडंसे रिलॅक्स झालो आहोत आणि आज दिसतंय का हां 1:19 झालेले आहेत. तर आम्ही थोडा तिथून निघतं आता लगेच 5 ते 10 मिनटामध्ये, अजून थोडा रेस्ट करून आणि कुठेतरी जाऊन खाणार आहोत. ॲक्च्युली एवढे फटाफट गेलो आणि फटाफट आलो ना, तर थोडासा व्लॉग नाही का जमला, एक शॉर्ट व्लॉग असेल. हे कोण आहे याला ओळखता का? हां ना, अलेक्सा काही लेट झाला होता. ते काय टायमावर होतं, किती टायमिंग होतं? 4 काय नाले, त्यांना माहिती आहे 3 टायमिंग होता. 3 टायमिंग होता, 3:30 आलेला आहे. निघायच्या तयारीमध्ये उभे आहेत सगळे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि मी 8 एवढी जण आहोत आम्ही. आता सध्या निघत आहोत, चला नंतर भेटूयात. तर मित्रांनो, आम्ही घरी पोहोचलेलो आहोत, सगळेजण एकदम व्यवस्थित चुकरूप पोहोचलो. सगळ्यांना कॉल करून कन्फर्म केलेलं आहे मी की सगळे व्यवस्थित पोहोचलेले आहेत. ॅक्च्युली मी आत्ता फोन केला त्यांना रात्री 10:30 आहेत रात्रीचे. ॲक्च्युली आम्ही 6:30 पोहोचलेलो होतो, बट आल्यावरती डायरेक्ट एवढं थकलेलो होतं ना की डायरेक्ट झोपलो. म्हणजे असं जस्ट एक स्ट्रेच होण्यासाठी जस्ट एक असं अंग टाकलं आणि झोपूनच गेलो. आत्ता उठलो, जेवलो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण एंडिंग शूटच नाही केलं. तर ॲक्च्युली एंडिंग शूट करतो आहे मी. तर येताना 1-2 ठिकाणी थांबलो मी. एका ठिकाणी थांबून मी माझा मिरर लूज झाला होता राईट साईडचा, तो पण टाईट केला. आणि तर आजचा व्हिडिओ एकदम शॉर्ट होता, ऑलमोस्ट 1 नंतर मी व्हिडिओ शूट केलेली आहे. ॲक्च्युली याच्या आधी एक व्हिडिओ शूट केली होती, पण ती नॉर्मल होती, एकाच ठिकाणी होती. असा व्लॉग मी शूट नव्हता केला ऑलमोस्ट 1 वर्षानंतर, कारण की लास्ट टाईम आपण शिवनेरीला गेलेलो तेव्हा व्लॉग शूट केला होता. त्याच्यानंतरचा हा डायरेक्ट 1 वर्षानंतरचा व्लॉग आहे. आता याच्यानंतर कंटिन्यू ठेवायचे पूर्ण प्रयत्न आहेत. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, लवकरच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब, आणि प्लीज सपोर्ट करा तुमच्या मित्राला भावाला, जे म्हणायचं असेल ते म्हणा, बट सपोर्ट करा. ठीक आहे, चला बाय, स्टे ट्यून्ड.